ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगलीत महिला उपजिल्हा अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला। सांगली शहरात उपजिल्हा अधिकारी महिला अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला आहे। पहाटेच्या सुमारास जॉगिंगसाठी गेले असता उपजिल्हा अधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला। अपघातात सेवानिवृत्त फौजी जागीच ठार। चारचाकी आणि दुचाकी अपघातात सेवानिवृत्त फौजी जागीच ठार झाले असून चालकावर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, नामदार जयंत पाटील। भाजपने कितीही दावे केले तरी आमची बेरीज बघितली तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले। सदलगा येथे आठवडी बाजार आठवड्यातून दोनदा, वाढत्या लोकसंख्येचा प्रभाव। चिकोडी तालुक्यातील सदलगा हे शहर सर्वात मोठे आहे। या शहरातील लोकसंख्या 35 ते 40 हजार असून आठवड्यातून एकदा बाजार भरत होता, त्यामुळे गर्दी होऊ लागली होती। ही बाब लक्षात घेऊन आठवड्यातून दोनदा बाजार भरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। संजय राऊत कोण मला माहित नाही, उदयनराजेंचा संजय राऊतांना इशारा। उदयनराजे भोसले यांनी संजय राऊतांना त्यांच्या स्टाईलमध्ये इशारा दिलाय। संजय राऊत कोण मला माहित नाही, आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही, पण आमच्याबद्दल जर कोणी वाईट बोललं तर आम्ही बांगड्या घातल्या नाहीत। अखेर मान्सून कोकणात दाखल। गेल्या काही दिवसापासून कर्नाटकात रेंगाळलेला मान्सून कोकणातही काही भागात दाखल झालाय। मुख्य अधिकारी व सफाई कर्मचारी यांनी शासनाची फसवणूक केली, सर्वपक्षीय कृती समिती। कुरुंदवाड पालिकेचे वादग्रस्त भ्रष्टाचारी मुख्य अधिकाऱ्यांनी पालिका सफाई कर्मचारी त्रिमूर्ती वाघेला यांनी संगणमताने शासनाची 50 लाखाची फसवणूक केली आहे, त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने निवेदनाद्वारे चौकशी समितीला दिली आहेत। हेरवाड येथील कुंडोरे परिवाराने दिली विधवा प्रतेला मूट माती। हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करून क्रांतिकारी मशाल पेटवली आहे आणि याची अंमलबजावणी गावात केली जाते। येथील कुंडोरे कुटुंबियांनी विधवा प्रतेला मूट माती देऊन एक निर्णायक पाऊल उचललंय। उमळवाडच्या उपसरपंच पदी शरद कांबळे बिनविरोध। उमळवाड तालुका शिरोळ येथील उपसरपंच पदी शरद कांबळे यांची शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली आहे। निपाणी चोरी प्रकरणी 4,13,000 मुद्देमाल जप्त, दोघा चोरट्यांची हिडलगा कारागृहात रवानगी। बेळगावातील SP लक्ष्मण निंबर्गी वरिष्ठ अधिकारी महानंद नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली व चिकोडी DSP बसवराज यलिगार, निपाणी CPI संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली आज निपाणीत 4,13,000 मुद्देमालासह दोन चोरट्यांना पकडण्यात निपाणी पोलिसांना यश आले आहे।